महिला तलाठ्याची गाडी अडवून त्यांच्याकडील कागदपत्रांची पिशवी फेकून उपसरपंचाने असभ्य वर्तन केल्याची घटना संगमनेर खुर्द परिसरात घडली आहे. फिर्यादी महिला संगमनेर खुर्द येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे. कार्यालयातील काम ओरकून आपल्या ॲक्टिवा क्रमांक MH 17 BH 2978 या दुचाकीवरून दुपारी 3 वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयाकडे वाळू संदर्भातील अहवाल देण्यासाठी जात होत्या. संगमनेर खुर्द येथील मारुती मंदिराजवळ आल्या असता समोर उभे असलेले उपसरपंच गणेश साहेबराव शिंदे यांनी संबंधित कामगार तलाठी महिलेस आवाज देऊन थांबविले. माझ्या वारस नोंदीचे काम का होत नाही असे त्यांनी यावेळी विचारले. त्यावर माझ्याकडून एक काम झाले असून मंडलाधिकाऱ्यांकडे कागदपत्रे पाठवली आहेत. ठराव मंजूर झाल्यावर फेरफार देते असे त्यांनी सांगितले व आपली दुचाकी चालू करून त्या निघाल्या असता उपसरपंचाने त्यांच्या गाडीची चावी काढली. तसेच कागदपत्रे फेकून देत तुम्हाला फार इगो आहे, तोंडाचे मास्क काढा, तुमचा फोटो काढतो असे म्हणत गणेश शिंदे याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच अश्लील शिवीगाळ करून असभ्य वर्तन केले. काल मी कार्यालयामध्ये कामकाज करत असताना आणि कामकाज पूर्ण करून मी तहसील कार्यालयामध्ये रिपोर्ट देण्यासाठी निघाले असता गणेश शिंदे यांनी मारुती मंदिराजवळ मला अडवलं आणि मॅडम थांबा, तुमच्याकडे काम आहे. ठीक आहे, उपसरपंच म्हणून मी त्यांची रिस्पेक्ट देऊन काम काय आहे हे समजून घेण्यासाठी थांबले. माझी वाढ नुकता होत नाही या संदर्भात त्यांनी विचारणा केली. तर तुमची तुमचं काम मी पुढे पाठवलेलं आहे. सरकार मंजूर ठराव मंजूर केल्यानंतर फेरफार मला तयार करता येईल आणि सदर कामासाठीच मी आता तहसील कार्यालयातून तुमचं काम पण करून तुम्हाला लगेच फेरफार देते. या उद्देशाने मी निघाले आहे. तुम्ही ऑफिस का सोडताय आणि तुम्ही या पद्धतीने माझ्याशी का बोलताय? मी सरकार मॅडमशी बोललो आहे. मला या मॅडमनी सांगितले की पण मॅडमनी नोंदच टाकलेली नाही, परंतु मी माझं काम करून निघालेले असतानाही त्यांनी अरेरावीची भाषा वापरायला सुरुवात केली. मी माझं काम आहे म्हणून मी पुढे चालले असता गाडीची चावी काढून हात हिसकावलं आणि माझ्याकडे जे काय डॉक्युमेंट्स होते ते पांगवले इकडे तिकडे. मी ते घाबरलेल्या अवस्थेमध्ये ते जमा केले आणि तहसील कार्यालयाकडे निघाले. त्यातल्या त्यात अजूनही तुमच्या तुम्ही फार युगोमध्ये राहता, तुम्ही आमच्याशी आमचं एकही काम ऐकत नाही अशा आदरभावामध्ये अनेक प्रकारे आरोप करत होतं आणि मला अनेक प्रकारे शिवीगाळ पण केली. त्यातल्या त्यात माझ्या पतीसंबंधी देखील त्यांनी वाईट उच्चार काढलेले आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही भाड्याचे तत्व ऑफिसमध्ये ठेवता, तुम्ही असं हे कायद्याच्या विरोधात वागता, अनेक प्रकारे तुम्ही मला दूषण देत होता आणि अनेक प्रकारे शिवीगाळ करत होता. तो त्यांनी बोलला की म्हणजे बोलण्याची त्याची पद्धत ही अक्षरशः अश्लील प्रकारे होती आणि तो जे महावीरभावात बोलत होता एक प्रकारे महिलांना लाजीरवाणी होती. मी अक्षरशः जे खाली मान घातली ते वरती करण्यात एक इतपत माझ्या हे नव्हतं म्हटलं की मला भीती वाटत होती त्या व्यक्तीची. या अवस्थेमध्ये मी तहसील कार्यालय इथे आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनासाठी रवाना झाली. काम करत असताना खरंच असुरक्षितता मला जाणवत आहे, यासाठी माझ्या वरिष्ठांनी किंवा पोलीस विभागाने माझ्या या गोष्टीची दखल घ्यावी आणि संबंधित व्यक्तीला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर मी जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्या कलमाप्रमाणे त्याच्यावर कारवाई करावी. याबाबत पीडित महिला तलाठी यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत उपसरपंच गणेश साहेबराव शिंदे याच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 353, 354 व 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजन प्लस न्यूजसाठी सचिन सोनवणे, संगमनेर.